महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अच्छे दिन आएंगे असे खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या भाजप आणि मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आगीत लोटले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आज शनिवारी गणपती मंदिर परिसरात गॅस सिलेंडर व पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले। यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने देखील करण्यात आली आहे। भाजपा सरकारने कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी त्यांची लूटमार करून जगणे अशक्य केले आहे। देशाचे केंद्र सरकारने गॅस पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे विक्रम प्रस्थापित केले असून महागाईचा उंचांक नोंदवला असल्याची टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। सरकारने आतापर्यंत जी भाववाढ केलेली आहे ती भाववाढ पाहता गोर गरीब जनतेचा अक्षरशः कंबरडे मोडलेला आहे। आणि ह्या पद्धतीने जर मोदी सरकार, BJP सरकार भाववाढ करत असेल तर गोर गरीब जनता ही अक्षरशः कोलमडलेली आहे। त्यात कोरोना, त्यात पाऊस नाही आहे, दुष्काळ आहे। आणि अशा वेळेस मोदी सरकारने गोर गरीब जनतेचं खिसातला पैसा ह्या भाववाढीमध्ये अक्षरशः संपतो आहे, कुठेही बचत होत नाही आहे। गृहिणीचं बचतीचं जे बजेट आहे ते संपलेलं आहे। गोरगरीब जनतेचं, सर्वसामान्य नागरिकांचं, शेतकऱ्यांचं, नोकर वर्ग, व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक कोणीही आज सुटलेलं नाही आहे। आणि जे काही आहे आज जे भारताकडे आहे, भारताने ठेवलेलं आहे, तेही आज विक्रीला काढलं आहे। आणि आता हे सिलेंडर घरातून पण विकतील ते। आज आम्हाला कुणालाही 1000 रुपयाला सिलेंडर आणि 100 रुपयाच्या वर गेलेलं आहे पेट्रोल, हे कुणालाही परवडत नाही आहे। म्हणजे मोटरसायकल आम्ही ठेवलेलेच आहे। त्यांनी जे उज्ज्वला गॅस इतकं त्यांनी सांगितलेलं होतं तेही फेल गेलेलं आहे। म्हणून आज गोरगरीब जनतेला आणि महिलेला त्यांनी जे अच्छे दिनचे स्वप्न दाखवलेलं होतं ना, ते आम्हाला नको आहेत अच्छे दिन। आम्हाला जे आहे ते आमचं जुनंच आहे। आणि आज सर्वसामान्य जनता ही जुन्या सरकारकडेच एक आशाने बघते आणि त्यासाठी आज आम्ही जुन्या सरकारचेच लोकप्रतिनिधी आहोत। म्हणून आज आम्ही रस्त्यावर त्यांच्या मोदी सरकारच्या आणि मोदी सरकाराच्या विरोधात घोषणा देत आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे। हे आज राष्ट्रवादी महिला आघाडी धुळे जिल्ह्यातर्फे आज त्यांचा जाहीर निषेध, 25 रुपयांनी जी भाववाढ केली आहे त्याचा आम्ही आज निषेध करत आहोत। यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्ष सुरोषताई कदम, जिल्हा कार्याध्यक्षा मालती पाडवी, जिल्हा कार्याध्यक्षा संजीवनी पाटील, जिल्हा उपाध्यक्षा रश्मी पवार, जिल्हा उपाध्यक्षा प्रीतम देशमुख, धुळे तालुका अध्यक्ष मीनाक्षी पाटील, धुळे विधानसभा अध्यक्षा माधुरी पाटील, वंदना राजपूत आदी उपस्थित होते।